नमस्कार मी मनीषा नाहार एच एच सी पी हायस्कूल फॉर गर्ल्स हुजूरपागा लक्ष्मी रोड पुणे येथे गणित विषयाची शिक्षिका आहे खडू आणि फळा याच्या सहाय्याने आपण नेहमीच विद्यार्थ्यांना वर्गामध्ये गणित हा विषय शिकवत असतो परंतु इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांना परिमेय आणि अपरिमेय संख्या हा पाठ ज्या वेळेला मी कृतीयुक्त पद्धतीने शिकवला त्यावेळेला मला खूप छान आणि वेगळा अनुभव आला हाच अनुभव मी आज तुमच्यासमोर सादर करणार आहे हा पाठ निर्माण करताना श्रीमती वैशाली रुपणवार शारदाबाई पवार विद्यालय बारामती यांनी पण सहकार्य केले आहे सुरुवातीला मी विद्यार्थ्यांची नैसर्गिक संख्या पूर्णांक संख्या अपूर्ण अंक संख्या यांची उजळणी करून घेतली त्यानंतर विद्यार्थ्यांनी त्यांच्या आवडीचे आकडे मला सांगितले मग आम्ही त्यांचे वर्गीकरण केले नंतर तुम्ही फळ्यावर संख्या रेषा काढून विद्यार्थी जसजसे जसे आकडे सांगतील तस तसे तुम्ही ते संख्या रेषेवर दाखवू शकता यानंतर परिमय संख्यांची ओळख करून देण्यासाठी मी विद्यार्थ्यांचे गट केले त्यांना त्रिकोणी चौरसाकृती आयताकृती वर्तुळाकृती असे वेगवेगळ्या प्रकारच्या आकारांच्या कागदांचे वाटप केले आणि विद्यार्थ्यांना पट्टी आणि पेन्सिलच्या सहाय्याने त्या आकारांचे समान भागात विभाजन करण्यास सांगितले त्यांचे विभाजनाचे काम पूर्ण झाल्यानंतर त्यांना स्केच पेन किंवा रंगीत खडूच्या सहाय्याने त्यातले काही भाग रंगवण्यास सांगितले विद्यार्थ्यांनी भाग रंगवल्यानंतर रंगवलेले भाग छेद एकूण भाग किंवा न रंगवलेले भाग छेद एकूण भाग अशा प्रकारे मी गुणोत्तर स्वरूपात लिहिण्यास सांगितले तसेच काही प्रश्नांच्या आधारे विद्यार्थ्यांकडूनच परिमेय संख्यांची व्याख्या तयार करून घेतली विविध आकार समान भागात विभागले असता तुमच्या काय लक्षात येते रंगवलेल्या भागाचा उपयोग करून अपूर्ण अंक कसे लिहिता येतात गुणोत्तर रूपात लिहिता येणाऱ्या संख्यांना आपण काय म्हणू शकतो परिमेय संख्या म्हणजे काय छेदस्थानी शून्य नसतो तेव्हा ती परिमेय संख्या असते आणि गुणोत्तरित संख्या परिमेय संख्येमध्ये तसेच अपूर्ण अंकसंख्या दशांश अपूर्ण अंकसंख्येमध्ये रूपांतरित करण्यास मी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले यासोबतच मी त्यांना खंडित दशांश अपूर्ण अंक संख्या आणि अखंडित आवर्ती दशांश पूर्ण अंक संख्या यांची ओळख करून दिली अपरिमेय संख्यांची ओळख करून देताना क्षेत्रफळ माहीत असणाऱ्या चौरसाकृती कागदांचे वाटप मी केले फक्त एक काळजी मी अशी घेतली की ती जी क्षेत्रफळं आहेत ती पूर्ण वर्ग संख्या असणार नाहीत नंतर मी विद्यार्थ्यांना त्यांच्या बाजू काढण्यास सांगितल्या विद्यार्थ्यांना चौरसाच्या क्षेत्रफळ सूत्र माहितीच होतं बाजूचा वर्ग म्हणून आणि मग विद्यार्थ्यांनी प्रत्येक चौरसाची बाजू शोधली आणि त्यांच्या लक्षात आलं की अरे ही संख्या तर परिमेय संख्या दिसतच नाहीये ही काहीतरी वेगळीच संख्या दिसतीये आणि मग त्यांना मी हे स्पष्ट केलं की अशा प्रकारच्या संख्यांना अपरिमेय संख्या असे म्हणतात सत्राच्या शेवटी विद्यार्थ्यांना काही प्रश्न विचारून मी उजळणी घेतली परिमेय आणि अपरिमेय संख्या संच यांमधील फरक सांगा पुढील दिलेल्या संख्या अपरिमेय आहेत का परिमेय आहेत ते सांगून संख्या रेषेवर दाखवा वेन आकृतीमध्ये अपरिमीय संख्यांचा संच दाखवा आपल्या दैनंदिन जीवनात परिमीय संख्यांचा उपयोग कोठे होतो काय मग सोपे वाटल्या ना कृती अशा प्रकारे विद्यार्थ्यांना कृतीयुक्त अध्यापन पद्धतीने शिकवल्यामुळे हा पाठ अतिशय उत्तम समजला त्यांचा गोंधळही नाही झाला आणि पुढील अजून नवीन पाठ शिकण्यास ते अधिक उत्सुकही झाले तर तुम्ही सुद्धा तुमच्या वर्गामध्ये या कृतीयुक्त अध्यापन पद्धतीचा नक्कीच वापर करा खाली डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये ह्या लेसन प्लान ची लिंक दिलेली आहे ती नक्की पहा आणि तुम्हाला व तुमच्या विद्यार्थ्यांना हा पाठ आवडला की नाही हे आम्हाला नक्की कळवा धन्यवाद